दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने, तो 31 डिसेंबरच्या दिवशी सध्याच्या शिंदे सरकारचं विसर्जन हे नाही. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. शरद पवार साहेबांना भेटणार आहे, त्यांची तक्रार करणं, त्यानंतर ते भेटले सुद्धा काय सांगेल या संदर्भात? तक्रार करण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का? आज शिक्षणाचा बट्ट्याबोळ नेमका कोणी केला, कसा केला, याचं कधीतरी एकदा मनन चिंतन दीपकभाई तुम्ही करा. काय चाललंय सिंधुदुर्ग रत्नागिरी सारख्या जिल्ह्यामध्ये? शून्य शिक्षक शाळा हे तुमचं कर्तृत्व. आता शिक्षणाचे 12 वाजवून टाकलेले आहेत, तरी सुद्धा त्याच्यावर जर तिखट प्रतिक्रिया जर सुप्रियाताईंनी दिली असेल तर त्यांची तक्रार करायला शरद पवार साहेबांकडे जाणं यापेक्षा दुसरा कुठला विनोद असू शकत नाही. आज सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने 31 डिसेंबरचा जो अल्टिमेटम दिलेला आहे, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने निर्माण केलेली घटना, त्या घटनेचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्या सर्वोच्च न्यायालयावर असते, त्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश चोळामोळा करून फेकून देण्याचं पाप हे महाराष्ट्रातलं सरकार करतंय, विधानसभेचे अध्यक्ष करतायत, असा सगळ्यांचा आरोप आहे. आणि प्रत्यक्षात आता सर्वोच्च न्यायालयाला थेट हस्तक्षेप करण्याशिवाय पर्याय राहिला नाही, आणि म्हणून त्यांनी जो निर्देश दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने, तो 31 डिसेंबरच्या दिवशी सध्याच्या शिंदे सरकारचं विसर्जन हे नक्की झालेलं आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.